नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली शेती यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण सल्फर म्हणजेच गंधक वापरल्यामुळे पिकांना काय फायदा होतो, आपल्या शेताला त्यामुळे काय काय फायदा होतो याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक अवश्य करा। मित्रांनो, शेतात सल्फर वापरल्यामुळे आपल्याला खूप साऱ्या प्रकारचे फायदे होत असतात। सल्फर हे आपल्याला बाजारामध्ये तीनही प्रकारात भेटत असते। सल्फर हे दाणेदारमध्ये सुद्धा उपलब्ध असते, पावडर फॉर्ममध्ये सुद्धा असते आणि लिक्विडमध्ये सुद्धा आपल्याला बाजारात भेटून जाते। मित्रांनो, ओरिजिनल सल्फरचा रंग हा फिकट पिवळा असतो। आपण फोटोमध्ये बघत असाल अशा प्रकारचा रंग सल्फरचा असतो। मित्रांनो, सल्फर हे पिकांना तेवढेच गरजेचे असते जेवढे आपल्याला इतर अन्नद्रव्य जसे की नत्रस, पुरत, पालाश आपल्या पिकाला आवश्यक असते। सल्फर हे सगळ्या प्रकारच्या पिकांसाठी गरजेचे असते, परंतु जास्त करून द्विदल पिके जसे की सोयाबीनसारख्या पिकाला तर खूपच जास्त आवश्यकता सल्फरची असते। मित्रांनो, सोयाबीनमध्ये जर आपण सल्फरचा वापर केला तर आपल्या उत्पादनामध्ये 100% वाढ झाल्याशिवाय राहत नाही, त्यामुळे आपल्या दाण्यांचा आकार आणि तेलगटपणा पण वाढत असतो। मित्रांनो, सल्फर हे एक प्रकारचे बुरशीनाशकाचे सुद्धा काम करत असते। जर आपण आपल्या शेतामध्ये सल्फरचा वापर केला तर बुरशीचा कमी करण्यासाठी सुद्धा सल्फर मदत करत असते। त्याचबरोबर सल्फर हे खताचे काम तर करतच असते। पिकासला आवश्यक असलेले घटक सल्फरमधून भेटतात। सल्फर हे पिकांना प्रकाश संश्लेषणासाठी मदत करत असते, त्यामुळे पिकांना वाढीसाठी सुद्धा याचा खूप मोठा फायदा होत असतो। त्यामुळे मित्रांनो, आपण वर्षातून एक वेळेस तरी आपल्या शेतामध्ये सल्फरचा वापर केला पाहिजे, जेणेकरून आपल्या पिकाच्या उत्पादनातही वाढ होईल आणि जमिनीतील बुरशीसुद्धा कमी होत राहील। पीक निरोगी राहिले, बुरशी राहिली नाही पिकासाठी, तर आपल्या उत्पादनात नक्कीच वाढ होत असते। मित्रांनो, सल्फर त्यामुळेच आपण वर्षातून एक वेळेस तरी आपल्या शेतात वापरले पाहिजे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक अवश्य करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा होईल। आणि जर अजून तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच खाली लाल रंगाचे बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून यानंतरचे सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसत राहतील।